स्पेशल फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी पेंडा चौक विजापूर वे सोलापूर। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। चिंचोळी MIDC मध्ये काही कामानिमित्त आला असता साई केमिकल नावाची कंपनी पूर्ण म्हणजे आत केमिकलयुक्त काही म्हणजे डबे वगैरे एकदम स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली। आपण पाहताय मागच्या बाजूला पूर्ण आजूबाजूचा परिसर दूषित झालेला आहे। प्रदूषण खात्याला वेळोवेळी याच बाबतीत नाही साई केमिकलचं सोडा, ह्याच्या आधीसुद्धा अनेक कंपन्यांच्या विरोधात पत्रव्यवहार केला असता प्रदूषण अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत। या प्रदूषणामुळे अनेक लोकांना आजूबाजूच्या फॅक्टरीवाल्यांना त्रास होतो। इथून निघणारं केमिकलयुक्त जो धूर आहे, जर धूर कोणाच्या डोळ्यात गेला किंवा लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, याच्यापासून फार मोठ्या प्रमाणात त्यांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे। अशामध्ये केमिकल फॅक्टरी उन्हाळ्यात स्फोट होतो आणि जर काही जीवितहानी झाली किंवा मानहानी झाली तर याला जबाबदार कोण, असा मला सामान्य जनतेला प्रश्न विचारायचा आहे। जेणेकरून ही फार मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडलेली आहे। अशा अनेक दुर्घटना इथं MIDC चिंचोळी MIDC परिसरात घडतात। इथं काही जवळ लोकांजवळ केमिकलचे लायसन नसताना सुद्धा अनधिकृत
आर्थिक देवाणघेवाण करून प्रदूषण अधिकारी असतील किंवा MIDC चे अधिकारी असतील किंवा संबंधित इकडचे पोलीस प्रशासन असतील यांना आर्थिक देवाणघेवाण करून हे जे फॅक्टरी आहेत केमिकलचे हे चालवले जातात. याच्यापासून जर दुष्परिणाम झाला किंवा एखादा मोठी घटना जर घडली तर याला कोण जबाबदार आहे? वेळोवेळी पत्र देऊन वेळोवेळी असे अपघात घडतात असं सांगूनसुद्धा मोरे कुठल्याही पद्धतीत प्रदूषण अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत. आता प्रदूषण अधिकारी आणि प्रहार यांच्यामध्ये जे काही वादवितुष्ट होणार आहे तो शेवटच्या टोकाला जाणार आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोरेंना काळं फासल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाहीत या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार, मी ज्योतिराम शिंदे, सब फायर ऑफिसर, चिंचोली MIDC. आम्हाला कंपनीतून असा कॉल आला की साई केमिकल कंपनीमध्ये आग लागली आहे प्लॉट नंबर B36. कॉल आल्याबरोबर आम्ही आगीच्या घटनास्थळी ताबडतोब हजर झालो. आगीचे मोठे रौद्ररूप दिसल्याबरोबर आम्ही अग्निशमन वाहनापासून दोन होजरीलच्या दोन लाईन टाकून आग विझवण्याचा प्रारंभ केला आणि पाण्याची कमतरता जाणवत असल्यामुळे आम्ही पाण्याचे दोन टँकर 12,000 लिटरचे दोन टँकर मागवले आणि सोलापूर महानगरपालिका यांचे अग्निशमन एक वाहन हेही घटनास्थळी हजर झाले होते. असे आम्ही एकूण आगीच्या घटनास्थळी 36,000 लिटरचे पाणी आम्ही यूज केलेले आहे. आणखी 12 ते 24,000 लिटर पाण्याची अपेक्षा आहे, तरी आग चालू आहे. आमचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. आगीचे कारण आम्हाला समजू शकलेले नाही. आगीच्या घटनास्थळी जीवितहानी काही झालेली नाही. कंपनीचे नाव साई केमिकल्स. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिली साठी स्वतंत्र सोय. स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिस ला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेज रस्ता, सोलापूर.